संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता अचानक भेट दिली. यावेळी आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयाचा अनागुंदी कारभार पाहून त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. काम चुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी विखे यांनी सांगितलं. आदिवासी मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही त्यांनी तपासलाय. स्वच्छतागृहांची स्वच्छता पाहून शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी त्यांनी काढली. यासोबतच त्यांनी चपातीचा नमुनाही घेतला आणि स्वच्छतागृहाचे फोटोही आपल्या मोबाईलमध्ये काढलेत. त्यानंतर विखे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाचा अनागुंदी कारभार पाहून त्या चांगल्याच संतापल्या. एकही परिचारिका आणि शिपाई नसल्यानं त्यांनी उपस्थित असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं. वैद्यकीय अधीक्षिका या स्वतःच्या खासगी दवाखाना चालवत असल्याची तक्रारही यावेळी रऊफ शेख आणि बुबाजी खेमणार यांनी केली आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना याबाबतच्या विविध समस्याही शेख आणि खेमणार यांनी निदर्शनास आणून दिल्यात. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, संगमनेर.